Hi students, welcome in Dizamata Academy. मी प्राध्यापक सर. आज अपन प्रैक्टिस क्वेश्चन बैंक मार्च 2021 सेट 1 विथ आंसर्स सेक्शन 6 स्किल डेवलपमेंट मध्ये अपन ट्रांसलेशन नावाचा प्रश्न बघत आहोत. क्वेश्चन नंबर 7 आहे. ट्रांसलेशन साठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. त्या म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम 10वीच्या वर्गाचा शब्द साठा असणं खूप गरजेचं आहे. शब्द साठ्याबरोबरच तुम्हाला म्हणी प्रचार यांचे अर्थ माहित असणं गरजेचं आहे. टेक्स्ट बुक मधील वाक्यांचे अर्थ देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण काही वाक्य टेक्स्ट बुक मधील देखील ट्रान्सलेशन मध्ये वापरली जाऊ शकतात. तेव्हा तुम्ही वर्षभर 10वीच्या वर्गाचे सगळे शब्द काढून घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पाहूया आपण ट्रान्सलेशन. सर्वप्रथम ट्रान्सलेशन मध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 बघत आहोत. स्किल डेव्हलपमेंट मध्ये हा प्रश्न आहे 5 मार्कासाठी. ट्रान्सलेशन, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. इथे मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन म्हणजे मदर टंग मध्ये, म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला त्यांचं रूपांतर करायचं. इथे 4 शब्द तुम्हाला, एनी 4 4 शब्द सोडवायचे आहेत. ऍक्च्युली दिलेले 6 असतील, त्यातले तुम्हाला कुठलेही 4 शब्दांचे अर्थ लिहायचे आहे. 4 शब्दांसाठी तुम्हाला 2 मार्क मिळतील. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क त्यांनी दिलेला असेल. तेव्हा शब्द साठा असणे खूप आवश्यक आहे ट्रान्सलेशन मधील प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. बघूया. फर्स्ट वर्ड आहे ड्रीम, सेकंड सिटीजन, थर्ड लायब्ररी, फोर्थ प्रेयर, फिफ्थ हेरिटेज आणि सिक्स वर्ड आहे नेचर. आता या शब्दांचे आपण अर्थ बघूया. हे शब्द सोपे आहेत, त्यामुळे तुम्हाला पटकन लक्षातही येतील. ड्रीम मीन्स स्वप्न, सिटीजन्स मीन्स नागरिक, लायब्ररी म्हणजे हातात दैनंदिन जीवनातला शब्द आहे ग्रंथालय, प्रेयर ज्याला आपण प्रार्थना म्हणतो, हेरिटेज वारसा आणि नेचर हा तर अगदी पाचवीपासूनचा शब्द आहे, याला निसर्ग असं म्हणतो. हा आहे क्वेश्चन नंबर 7 मधला ए पहिला प्रश्न 2 मार्कासाठी. आपण 7 मधील बी हा प्रश्न बघत आहोत. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. एनी 2 4 सेंटेन्स दिलेले असतील, त्यातील तुम्हाला कुठल्याही 2 वाक्यांची करेक्ट आन्सर्स, करेक्ट ट्रान्सलेशन आले पाहिजे. चला तर बघूया मग ट्रान्सलेशन साठी. मतितार्थ घेणं खूप महत्वाचं असतं. कधी कधी शब्दशः अर्थ न घेता त्या वाक्याचा मतितार्थ काय येतो हे घेणं देखील खूप महत्वाचं असतं. चला तर बघूया मग फर्स्ट वर्ड, फर्स्ट सेंटेन्स. ड्रिंक ऍटलिस्ट 10 to 12 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. या वाक्यामधून आपल्याला याच आपल्या मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन दिलेल्या माध्यमामध्ये मातृभाषेमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. आणि याचा अर्थ येतो दररोज किमान 10 ते 12 पेले पाणी प्या. इथे ग्लासेस हा शब्द वापरलेला आहे, ग्लासेस साठी पेले हा शब्द येतो. काही लोक चुकून याच्यात ग्लासेस वापरतील, त्यामध्ये होऊ शकते, म्हणून आपल्याला शुद्ध मराठी मधून याला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा क्वेश्चन आहे त्यातला, एज्युकेशन इज अ की टू सक्सेस. आता इथं मतितार्थ घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही याचा शब्दशः अर्थ न घेता मतितार्थ घ्यायचा आहे, तो असा आहे शिक्षण ही यशाची गुरु किल्ली आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट याचा अर्थ आहे आदर द्या, आदर मिळवा. आणि चौथा आहे यामध्ये कीप आवर सिटी क्लीन, हे अगदी सोपं आहे. तेव्हा हे आपले शहर स्वच्छ ठेवा. या 4 शब्दांच्या 4 वाक्यांपैकी 2 करेक्ट येणं खूप गरजेचे आहे. त्याला 1-1 मार्कासाठी 1 प्रश्न आहे. तुम्ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडत असताना 4 इंचीही उत्तरे लिहित चला, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. बघूया आपण क्वेश्चन नंबर, यातलाच पुढला तिसरा आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग idioms or proverbs into your medium of instructions. आता काही idioms किंवा proverbs दिलेले असतील, 2 proverbs किंवा idioms दिलेले असतील, त्यातल्या तुम्हाला एकाचा तरी करेक्ट, एनी 1 तरी तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला म्हणी, स्लोगन्स, वाक्यप्रचार यांचे करेक्ट अर्थ माहित असणं खूप गरजेचं आहे. बघूया मग, as you sow so shall you reap ही एक प्रचलित म्हण आहे. त्याला मराठीमधून आपण म्हणतो जे पेराल तेच उगवेल, किंवा जसे पेराल तसेच उगवेल, अशा स्वरूपामध्ये आपण या म्हणीचा अर्थ घेतो. आणि दुसरी आहे,
कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. आणि याला मराठीमधून असं म्हटलं जातं, अंतरून पाहून पाय पसरावे. असे त्या म्हणी आहेत, या म्हणीला आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्यासाठी तुम्ही म्हणींचा साठा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मराठीमधील म्हणी आणि त्यांचा इंग्लिशमधील अनुवाद या दोन्ही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन सेट वन मधील, प्रॅक्टिस क्वेश्चन बँक मधील सेट वन मधील ट्रान्सलेशन पाहिलेलं आहे आणि हे ट्रान्सलेशन तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळून देऊ शकतं. त्यासाठी वारंवार शब्द वाचत राहा, शब्दांवर रिव्हिजन करत राहा, टेक्स्ट बुक मधील वाक्य वाचत असताना त्यांचा अनुवाद बघत राहा, अर्थ काय होतो हे तुम्ही पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला ट्रान्सलेशनची तयारी होईल आणि म्हणी वगैरे पाठ करून ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचे मार्क जाणार. पाहिलेला आहे. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ. थँक्यू.